Fifth question. आदमी सुबह पिल्ली ये क्या आदत को टाइम पास हलो आवाज आता है। टाइम पास को करो माता पिंडु मास हम करो। वॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज 3.4 Volume of cuboid is equal to 3.4 cubic meter cube. Breadth and height of the cuboid is 1.5 meter height 1.15 meter find length na length is equal to question mark b1 le liya hai and formula liya tha volume of cuboid is equal to volume of cuboid is equal to a into b into h kiwa l b h pan use karu shakta tumhi volume of cuboid is equal to l into b into h volume of cuboid dile aplyala kiti 3.4 l ahe एल आहे एल बी आहे 1.5 इथे इज इक्वल टू करून घ्या हा आहे बी हा आहे एच आणि एच आहे 1.15 3.4 सर्वच्या सर्व इकडे डिवायडेशनला येतील 1.5 मल्टिप्लाय 1.15 इज इक्वल टू इकडे उरेल फक्त एल लेंथ इज इक्वल टू मग आता याचे दोन झिरो खाली काढून घ्यायचा एक वरती याचे दोन वरती सेपरेट सेपरेट करून घ्या 3.4 अपॉन 1.5 मल्टिप्लाय 1.15 मल्टीप्लाय करून टाका बाजूला खालचे तीन आहेत 1, 2, 3 म्हणून वरती आणि वरती दोन आहेत त्याच्या खाली वन वन फाईव्ह आणि 3.45 याच्याकडे जर बघितलं तुम्ही 1.15 टेबलमध्ये 3 नंबरला 3.45 येतो हां 15 3 45 1 3 3 आणि हा झिरो आहेच 15 च्या टेबल मध्ये परत 30 येतो 2 नंबरला सर्व डिजिट्स गेले फक्त 2 डिजिट उरलेला आहे इथे दोन झिरो कट झाले इथे दोन झिरो कट झाले शेवटी एल इज इक्वल टू हा एक 2 आणि हा एक 0 एल इज इक्वल टू 20 मीटर शेवटची लाईन लिहा
6 क्वेश्चन आहे. What will be the volume of cube having length of edge 7.3 cm? Length of cube in bracket L is equal to 7.3 cm. What is the formula of L cube? Okay, write down. Given length of cube L is equal to 7.5 cm. Next, volume of cube is equal to L cube. Seven point five cube. Seventy five upon 10 cube. 5625 multiply 75. 5625 multiply. 125 अचराला 1 56 दुने 112 112 ने 113 0 25 साते 75 अचराला 1 7 56 42 ने 43 7 5 35 आणि 4 5705 04. चाळीस पन्नास 405075 अपॉन 10 क्यूब 1 2 3. हे मल्टिप्लिकेशन चुकली का? किती यायला पाहिजे तिथे? 4 to 1 8 7. इथे मल्टिप्लिकेशन केली का कोणी 7 ची? हे 5 5 5 121 56 दुने 56 दुने 112 113. तुझा किती आला वरती? तुझं 28 125. तुझं बी 28 125. 12 12 25 आणि 2 5 10 11 12 चाराला 1 6 5 30 आणि 1 6 5 56 112 112 13 6 5 30 6 5 30 आणि 31 छप्पन दोन एकशे बारा नाही छप्पन पाचशे पाहिजे होत नाही का? छप्पन मी डबल केला. हा किती आला पुढचा? किती 28 केला ना तुम्ही? 28 125 खाली किती आली? 42 18 75. माझं पेपर कोण जाईल तुमच्या बरोबर? राहून राहून टेस्ट 18 म्हणजे आता मला कोणी पेपर देतो या वया? तुम्हाला पेपर द्यायचा आहे ना? किती आला? 421 875. याला काय म्हणणार तुम्ही? सेंटीमीटर क्यूब का क्यूब सेंटीमीटर? सेंटीमीटर क्यूब.
क्यूबिक सेंटीमीटर चालणार नाही का? मग लिहा खाली आता नेक्स्ट आहे सेवन रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर इज 20 सेंटीमीटर्स रेडियस of cylinder of base is equal to kiti hai 20 cm 20 cm and its height is 13 cm height kera hai na sir 13 cm ma ka base and height loha se ekage ki sambandh hai sir pi mundi 22.7 kg 3.4 kg find its curved surface area and total surface area pi 3.4 kg don dile la mon lo kya पाय इज इक्वल टू 3.14 कॉन्स्टंट आहे त्याला काय नसतं मिनिट नसतं त्याला नाही डिवाइड न्यू डिवाइड न्यू कारण डिवाइड होणार कोणीच नाही खाली लिहा मग कर्व्ह सरफेस एरिया कसं लक्षात ठेवायचं माहिती ना तुम्हाला कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू 2πRh कारण तो जो एरिया काढायचा असेल तुम्हाला तो वरती खाली काहीच नाही आहे तुम्हाला तो काय करावा लागेल कट करून रेक्टॅंगल तयार होईल हा मग कट करून रेक्टॅंगल तयार होईल रेक्टॅंगल तयार झाल्यानंतर हा 2πR आणि हा एच दोघांचं मल्टिप्लिकेशन 2πRh कर्व सरफेस एरिया वॅल्यू पुट केलेली असेल तुम्ही केव्हाची 2 × 3.14 × R दिलेला आहे तुम्हाला किती दिलेला आहे तो 20 × H किती दिलेला आहे 13 × 13 = 26 हां केलं का तुम्ही सगळं अपॉन 100 ठीक आहे आता गृहित धरू आपण अपॉन 100 आहे आणि मग आपण पॉईंटचा यूज करण्याचा प्रयत्न करू आता या ठिकाणी किती झाला आहे तुमचा 13 × 26 = 26 आणि हा 14 × 28 आणि 3 × 6 = 6 × 8 बरोबर 3 × 6 14 × 28 आणि 26 नाही तर तू तू केलं आहे ना 100 लिहिलं आहे ना आम्ही नाही लिहिलं आहे अजून आम्ही 0 डायरेक्ट पॉईंट ठेवून देणार आहे हा 0 काढून घेतला तर 0 मी उत्तराला दिला ना खाली एकच अर्थ हां एक उत्तराचा 0 लिहून ठेवला मी वरचा आता इथे 6 × 8 = 48 4 × 6 = 12 13 × 15 = 16 6 × 7 = 36 आणि सर याची दुपट हटवले जुने 56 × 12 = 8 12 13 × 6 = 1 16 / 32 = 80 16 × 32.80 cm²
आता पुढे कर सर पेसिरिया झाला ना, आता पुढचा कोणता आहे टोटल टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू टू पाय आर, टू पाय आर नाही काय ॲड करायचे आपल्याला याच्यामध्ये, आता टू पाय आर ॲड करायचे आहेत ना, वरचा गोल खालचा गोल लक्षात ठेवायचं. ते काय केलं तुम्ही आता माहिती का तुम्हाला, हे सिलेंडर ये मधला काढला गेला तुमचा, आता हा आता वरचा काय असतो तो पाय आर स्क्वेअर, हा खालचा पाय काय असतो पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर टू पाय आर कॉमन निघून येईल बरोबर. हां याच्यामध्ये एक आर उरतो आणि प्लस इथला एच उरतो, टू मल्टीप्लाय 3.14 मल्टीप्लाय आर किती दिलेला आहे 20. याचं सर्वांचं किती आलं मी ते केलंय ना 16 32, हा 6 20 येऊन लागला आणि टू ने मल्टीप्लाय केला 20 ने 34 60 0 34 680. ने हा ना 12 56 20 ने 12 56 माझ्यावर विचार नका ठेवू. 125.7 125 म्हणून तर दिली नाही 125.7 आर आर दिलेला आहे तुम्हाला किती आणि एच वन 25.6 मल्टीप्लाय तेजुने 26 33 125 3 125 3 125 3 375 37 18 37 376 80 करा मग एकशे 125 त्रिक केला मी आणि साय त्रिक 18 चालू आहे चालेल 41 44 80 कुठला पॉईंट काढून घेतले का तू, याचे दोन आहेत ना इथे ना, मग एरिया म्हटल्यानंतर काही असो एरिया म्हटल्यानंतर विषय शेवटी लाईन लिहून घ्या तिथे मार्क असतात बरेच मुलांची यांची फी बाकी आहे त्यांनी उद्या येतात ना घेऊन या, नाही तर मी कसं देणार नाही. आठवा कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज
कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू ऑप्शन डेटा म्हणजे किती दिलेला आहे माझी जन्मतारीख रेडियस ऑफ इट्स बेस इज 15 रेडियस ऑफ बेस एम ब्रैकेट आर इज इक्वल टू किती 15 सेंटीमीटर मजा वयात आल्यावर तुम्हाला काय वाटतं मला बघायचं म्हणून मी काय करणार आहे आता मी थांबू जातो या वयात थांबू जातो तुम्ही येतो तोपर्यंत फाइंड द हाइट ऑफ सिलेंडर एच करायचं तुम्हाला पाय ट्वेंटी 2/7 हे काय आहे चाऊर चाऊर ते काय म्हणतात पाकडायला काय उपनने उपन उपनने ना उपनतो ना आपण उपनतो चाऊर उभं राहूनच उपनतो मग आपण हा तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी जी खुर्ची किंवा जी चेअर किंवा कशावर उभे राहतात ना त्याला चाऊरच म्हणतात एखाद्या गोष्टीवर उभे राहून उपनने तर त्या गोष्टीला चाऊर म्हणतात काय म्हणतात माहिती तुम्हाला ती फिगर पण तुम्हाला काढून दाखवलं तुम्ही बाळांनो अशी असते ती चाऊर इकडच्या सेंटरला उभं राहायचं इकडच्या बाजूने उभं राहायचं किंवा इकडे पण कोपऱ्यात नका करायचं आणि वरती चढायच्या अगोदर पहिले हे जे अडकवलेले असतात ना ओकांमध्ये चेक करून घ्यायचं हा किड असत आपण वरती उपणत असून तर आपल्याला विचारलेलं आहे काय विचारलेलं आहे हा देऊन दिलेलं बघा लिहा मग कर्व्ह सरफेस एरिया इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1920 बघितलं का हनुमान 40 म्हणून पाहतो तुला काही फरक पडतो ना पाहतो बरोबर हा बघा लक्ष द्या इकडे 1920 × 7 खालचे वरती लिहा 7 वरचे खाली लिहा 2 × 22 × 15 इज इक्वल टू एच बावीसच्या पाडामध्ये 198 किती नंबरला येतो
90 15 च्या टेबल मध्ये 90 किती नंबर येतो 2 च्या टेबल मध्ये 6 किती नंबर ला येतो 3 काय काय उरलं 33 ले मग 8 इज इक्वल टू 21 सेंटीमीटर स्क्वेअर आता असं पण सेंटीमीटर स्क्वेअर लागतच नाही ना खरं खरा बरोबर